यानंतर या बुलेटिनमध्ये पाहूयात गावाकडच्या बातम्या. नांदेडमध्ये आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. नवा मोंढा मैदानामध्ये जाहीर सभा होईल आणि या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. नांदेडमधल्या सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातील दिग्गज नेते सहभागी होतील. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार देखील भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे नांदेड शहरातील वाहतूक 5 तास बंद ठेवण्यात आली. वाहतूक बंद असल्यामुळे जिल्हा परिषदेकडून शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेनं हा निर्णय घेतलाय. गोंदिया जिल्ह्यातील 348 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. 18 डिसेंबरला मतदान आणि 20 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. वर्धा ग्रामपंचायतीनं निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय. मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार आहेत. धुळे जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिंदखेडासह शिरपूर तालुक्यातील 128 ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक प्रक्रिया 18 डिसेंबरला पार पडेल. सोलापूर जिल्ह्यातील 189 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू झाल्याचं उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी सांगितलं. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात फणसोप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगला होता. यात उद्धव ठाकरे गटाच्या राधिका साळवी यांनी विजय मिळवत आपला बालेकिल्ला राखलाय. सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सुरू झाली आहे. सत्ताधारी खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा शेतकरी विकास आघाडी पॅनलनं प्रचारासाठी वासुदेवाचा वापर केला आणि अनोख्या प्रचाराची मोठी चर्चा सध्या सुरू आहे. खोके आणि पेट्यांचा व्यवहार झाला हे शिंदेच्या पक्षातील एका आमदारानं सांगितल्याची टीका खडसेंनी केली आहे. आणि जर खोके घेतले नाही तर मानहानीचा दावा कशासाठी असा प्रश्न खडसेंनी उपस्थित केला. मालवण, कणकवली, वैभववाडी, देवगड या तालुक्यातील उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलाय. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असलेल्या किरण सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का दिलाय. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप नक्कीच शिंदे गटासाठी सोडेल असा विश्वास शिंदे पक्षाच्या दीपक केसरकर यांनी व्यक्त केलाय. आमचा पक्ष ही मूळ शिवसेना आहे त्यामुळे आम्हाला शिंदे गट म्हणू नका असा दावा त्यांनी केला. आदित्य ठाकरे यांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करत राज्यामध्ये कृषी मंत्री कोण आहेत हेच जनतेला माहीत नसल्याचं म्हटलंय. खोके मिळाल्यामुळे सत्तार यांचा दुष्काळ मिटल्याचा टोला त्यांनी लगावला. भाजपनं पुन्हा एकदा पवारांच्या बारामतीवरती लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या डिसेंबर महिन्यात पुन्हा बारामती दौऱ्यावरती येत आहेत. त्याआधी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल 10 ते 12 नोव्हेंबरला बारामतीचा दौरा करणार आहेत. आमदार सुहास कांदे यांनी मनमाड आणि नांदगाव तालुक्यातील नवीन कार्यकारिणी जाहीर केली. त्यात जिल्हा उपप्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, महिला आघाडी यासह इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर वरणगावामध्ये जल्लोष करण्यात आला. फटाके फोडत पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. पत्राचाळ प्रकरणात खासदार संजय राऊत जामीनावरती बाहेर येताच उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं नंदुरबारमध्ये जल्लोष करण्यात आला आणि रनाळा गावामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख दीपक गवते यांनी फटाके फोडले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना 102 दिवसांनंतर जामीन मंजूर झाला आणि या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील नशिराबादच्या बसस्थानकावरती ठाकरेंच्या पक्षाच्या शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष केला. संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर धरण गावातील ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या स्मारकासमोर ढोलताशांच्या गजरात फटाके फोडत जल्लोष केला आणि शिवसैनिकांनी विजय मिरवणूक काढली. खासदार संजय राऊतांना मिळालेल्या जामिनाचं बाळासाहेब थोरात यांनी देखील स्वागतच केलं. स्वायत्त संस्थांचा उपयोग हा राजकारणासाठी होतोय आणि याचाच त्रास संजय राऊतांना झाल्याचं थोरात म्हणाले. संजय राऊत यांना जामीन मिळताच मावळमधल्या शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे वाटून जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी जुना पुणे मुंबई महामार्गावरती वाहन चालकांना सुद्धा पेढे वाटले.
संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर परभणीमध्ये शिवसैनिकांनी जल्लोष केला. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके वाजवण्यात आले. संजय राऊत यांना जामीन दिल्यानंतर पाचोरा इथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकरे गटाच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाके फोडून जल्लोष केला. पीएमएला कोर्टानं जामीन दिल्यानंतर भुसावळ. ठाकरे गटानं जोरदार घोषणाबाजी करत पेढे वाटप करून जल्लोष साजरा केलाय. संजय राऊत यांच्या जामीनानंतर जामनेरमध्ये ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात नाचत आनंदोत्सव साजरा केला. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर अहमदनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला. येणाऱ्या काळात शिवसेनेची तोफ पुन्हा धडाडेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिली. नंदुरबारमध्ये बेघर संघर्ष समितीमार्फत मोर्चा काढण्यात आला होता. शहरात आधी बांधण्यात आलेल्या घरकुलांमध्ये बेघरांऐवजी धनदांड्यांना घरं मिळाल्याचा आरोप बेघर संघर्ष समितीनं केला. सोलापूरच्या बार्शीत विविध शेतकरी संघटनांच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत राज्यस्तरीय शेतमाल संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीकडून राज्यातील साखर कारखान्याचे काटेही धाड पथक बनवून तपासण्यात येणार आहेत. अनेक ठिकाणी शेतीची मशागत सुरू आहे. रबीच्या पिकांची 20% क्षेत्रावरती पेरणी झाली आहे. बीड शहरासह ग्रामीण भागात रिडिंग न घेता अंदाजे बिल दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. खंडाळा गावातील अप्पा बन्सी पवार या ग्राहकाच्या जळलेल्या मीटरचं एका महिन्याचं बिल तब्बल 5,320 रुपये आल्यानं त्यांना धक्का बसला. तर गावातील सर्वच नागरिकांना वाढीव वीज बिल आल्यानं ग्राहकांमधून संताप व्यक्त होतोय. येवल्याच्या सातळी इथे 8 दिवसांपासून बेपत्ता असलेला सुरेश मोरे या तरुणाचा निर्जन स्थळी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडलाय. यामुळे खळबळ माजली. दरम्यान सुरेश मोरेची हत्या झाल्याचा संशय आहे. वर्धा ते यवतमाळ मार्गावरील सेन्सुरा शिवारात 3 वाहनांचा अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक धडकला आणि कारही धडकल्यानं हा अपघात झाला. त्यात कारमधील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झालाय. जुना मुंबई पुणे महामार्गावर कामशेतजवळ विटांची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात झाल्यानं सर्वत्र विटांचा खच पडलाय. त्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. गोंदिया जिल्ह्यामध्ये धान्य कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनचा ग्राम पांढरी मार्गावरती अपघात झाला. या अपघातात कोणती जीवितहानी झाली नसली तरी मशीनचं मात्र मोठं नुकसान झालंय. दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी घरफोडीमधील गुन्ह्यात एकाला ताब्यात घेण्यात आलंय. मात्र यातील एक आरोपी पळून जात असताना प्रतिकार करून पोलिसांच्या दिशेनं त्यानं गोळीबार केला आणि सुदैवानं यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले नाहीत. आदित्य ठाकरे यांनी जेजुरी गडावरती जाऊन खंडऱ्याचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी खोबरं आणि भंडाऱ्याची उधळण केली आणि 42 किलो वजनाचा खंडा देखील उचलला. संग्रामपूर तालुक्यातील सगोडा इथे संत वासुदेव महाराज यात्रा महोत्सव उत्साहात पार पडला. यामध्ये माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे हे स्वतः हातामध्ये टाळ घेऊन भजनात सहभागी झाले होते. जळगावच्या नाशिराबाद येथील अखंड हरनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली आणि गावातील मुख्य चौकातून भाविकांनी वारकरी वेशभूषा करून टाळ भजन आणि मृदंगाच्या गजरात भव्य दिंडी काढली. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा इथे काकड आरतीचा समारोप उत्साहात झाला. शहरातून काकड आरतीची दिंडी काढत भक्तिमय वातावरणात समारोप झाला. आणि यासोबतच वेळ झाली आहे गावाकडच्या बातम्या यांच्या बुलेटिनमध्ये आत्ता इथेच थांबण्याची. मात्र यानंतरच्या बुलेटिनमध्ये तुम्ही पाहणार आहात 100 गावं 100 बातम्या.